महाराष्ट्रात पंधरा नोव्हेंबरपर्यंत भूकंप हवामानशास्त्रज्ञ यांचा दावा भूगर्भातील टॅक्टॉनिक प्लेट्सच्या गतिशीलतेने हवामानात बदल होत असून पंधरा नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रासह भारतातील विविध भागात भूकंपाचे धक्के बसण्याची दाट शक्यता आहे असे प्राथमिक संशोधन निष्कर्षातून सिक्रेट इलेक्ट्रॉनिक उपकरणे दाखवित असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्रज्ञ प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी केला आहे महाराष्ट्रासह उत्तर भारतात इक्यू क्लाऊड भूकंप ढक व धुक्याची निर्मिती होत असून येत्या काळात महाराष्ट्रात मुंबई कोकण किनारपट्टी कोयना धरणक्षेत्रासह गुजरात सीमेवर कच्छ भागात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या पट्ट्यात दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लडाख ईशान्य भारतातील सात राज्ये नेपाळ भूतान अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ तसेच उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात मात्र हा धोका जवळपास अत्यंत कमी किंवा नाही असे निष्कर्ष देखील प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी बनवलेल्या सिक्रेट इलेक्ट्रॉनिक उपकरणावर मिळाले आहेत तापमान चढ उतार आणि जमिनीखालील टॅक्टॉनिक प्लेटच्या गतिशीलतेने बाष्प बदल व बदल परिणामी भूकंप ढागांची व धुक्यांची निर्मिती होत आहे प्राध्यापक किरण कुमार झोहरे यांनी किमान चार प्रकारच्या भूकंप ढागांचा शोध लावला असून सध्या महाराष्ट्रात तसेच उत्तर भारतातही भूकंप ढागांची आणि धोक्यांची निर्मिती होत आहे येत्या काळात चार ते आठ स्केल भूकंपाचे धक्के बसवण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनासह समन्वयाने एकजुटीने टीमवर्क करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था नागरी संरक्षण दल एन एस एस एन सी सी पथक देखील तयार राहण्याची अपरिहार्य व गंभीर आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत